राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेच्या दृष्टीनं आजचा दिवस खऱ्या अर्थानं मोठा होता, कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. या निवडणुकीतून माघार घेण्याची मुदत ही आज दुपारी 3 वाजता संपली. त्याआधी अनेक उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर अनेकांनी ते कायमही ठेवले. त्यामुळे राज्यात बऱ्याच मतदारसंघांमध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढती होणार आहे. राज्यात सर्वाधिक लक्ष लागून राहिलेल्या त्या माहीममध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. त्याआधी दादर माहीममध्ये काय नाट्य घडलं ते आपण पुढे पाहणारच आहोत. दुसरीकडे बोरिवली मतदारसंघात महायुतीला मोठा दिलासा मिळाला. माजी खासदार गोपाळ शेट्टींनी आपली बंडखोरी मागे घेऊन उमेदवारी अर्ज काढून घेतला. मात्र सर्वाधिक नाट्य कुठे रंगलं असेल ना, तर ते कोल्हापुरात, कारण तिथे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारानंच अर्ज मागे घेतला, तर बंडखोर उमेदवारानं कायम ठेवला. त्यामुळे सतेज पाटील प्रचंड चिडले आणि त्यांनी आपला संताप हा शाहू छत्रपतींच्या समर्थकांसमोरही बोलून दाखवला. दरम्यान मुंबईतल्या मानकुट शिवाजीनगरमधून नवाब मलिकांची उमेदवारी कायम आहे, त्यामुळे महायुतीतला तो वाद अजूनही कायम आहे. अशा अनेक मतदारसंघांची हकीकत आपल्याला या सत्रात पाहायची आहे. मात्र त्याआधी पुन्हा वेळ झाली आहे आणखी एका प्रश्नाची, आणि बंडखोरीच्या मुद्द्याशीच निगडीत आहे आपला आजचा दुसरा प्रश्न, आणि त्यावरील प्रतिक्रिया आपण या सत्राच्या शेवटी पाहणार आहोत. पण प्रश्न काय आहे ते पाहूयात. पोल सेंटर आजचा प्रश्न दुसरा. विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत संपल्यानंतरही अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी कायम, कुणाला फटका बसणार, महायुती की महाविकास आघाडी? दुसऱ्या प्रश्नाला हे दोन पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते. शिंदेच्या शिवसेनेचे माहीमचे विद्यमान आमदार आणि या मतदारसंघातील उमेदवार सदा सरवणकर हे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या आपल्या निर्णयावर अखेर ठाम राहिले. त्यामुळे माहीम मतदारसंघात सदा सरवणकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे. या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीआधी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करून सरवणकरांनी आज सकाळपासूनच राजकीय नाट्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. माहीममध्ये तिरंगी लढत झाली तरच अमित ठाकरे यांना जिंकण्याची संधी आहे, अशी समीकरणं त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मांडली. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्यामुळे माहीम विधानसभा मतदारसंघात त्यांचे चिरंजीव अमित ठाकरेंना पाठिंबा देण्याचं आवाहन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांकडून करण्यात आलं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली बाजू पटवून देण्यासाठी सदा सरवणकर आणि त्यांचे चिरंजीव समाधान सरवणकर हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यावेळी दुपारी 2:30 गेलेले होते आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ही दुपारी 3 वाजता संपणार होती. पण दस्तुरखुद्द सदा सरवणकरांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी त्यांना भेट नाकारली, त्यामुळे आपल्याकडे लढण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा हा सरवणकरांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर मांडला. माझा मुलगा आणि माझे 4 पदाधिकारी हे भेटायला गेले होते आणि त्यांनी वेळ मागितली होती की बाजूलाच पप्पा आहेत, ते आपल्याला भेटू इच्छितात आणि निवडणुकीच्या बाबतीत बोलू इच्छितात. तर त्यांनी सांगितलं मला काहीही बोलायचं नाही, तुम्हाला मागे घ्यायची असेल तर घ्या, नाहीतर लढा. त्यामुळे कुठलंही त्या पुढचं बोलणं झालं नाही, त्यांनी भेटसुद्धा नाकारली. आणि मला असं वाटतं त्यामुळे आता निवडणूक लढवणं जी इच्छा अशी होती त्यांच्याशी बोलून काही समीकरणं समजवावीत, पण ते म्हणाले मला भेटायचं नाही, तुम्हाला जे काय करायचं उभं राहायचं ते उभं राहा. आणि विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईच्या माहीम मतदारसंघातून मनसेनं राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली आणि पुढच्याच दिवशी मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी अमित ठाकरेंच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याबाबत आपली भूमिका जाहीर केली. त्यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन अमित ठाकरेंना महायुतीला पाठिंबा देण्याची असलेली आवश्यकता त्यावेळी बोलून दाखवली. मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तीच भूमिका मांडली आणि आता माहीम मतदारसंघातून लढण्याच्या निर्णयावर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर ठाम राहिल्यावर भाजपची नेमकी भूमिका काय आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. माननीय मुख्यमंत्री मोदींनी खूप प्रयत्न केले की अशा प्रकारची लढत त्या ठिकाणी होऊ नये, पण शेवटी त्याचा निर्णय काही होऊ शकलेला नाही.
आणि आता सदा सरवणकर देखील लढतायत आणि अमित ठाकरे देखील लढतायत। मला असं वाटतं की या संदर्भात आता मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळे बसून अजून काही करता येण्यासारखं आहे का प्रयत्न करू। आणि अर्ज मागे घेण्याची मुदत संपत असताना सर्वाधिक नाट्य घडलं ते कोल्हापुरात। कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार होत्या मधुरिमा छत्रपती, मात्र बंडखोर राजेश लाटकर यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आणि चक्क मधुरिमा राजे यांनी अर्ज मागे घेतला। हे सगळं घडत असताना नाट्यमय घडामोडी घडल्या। अर्ज मागे घेण्यासाठी छत्रपती कुटुंबीय पोहोचलेत हे कळल्यावर पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेसचे बडे नेते सतेज पाटील हे देखील घाईघाईनं तिथं पोहोचले। निवडणूक कार्यालयातील एका खोलीत शाहू महाराज, त्यांचे धाकटे पुत्र मालोजी राजे, सून मधुरिमा राजे आणि सतेज पाटील यांच्या छोटेकानी बैठक झाली। मात्र चर्चा सुरू असतानाच मालोजी राजे यांनी हात धरून त्यांच्या पत्नीला खोलीबाहेर आणलं आणि निवडणूक कार्यालयात नेलं। यावर सतेज पाटील यांनी शाहू महाराजांसमोरच आपली नाराजी व्यक्त केली। तुम्ही मला तोंडघशी पाडलं अशा शब्दात पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला। त्यानंतर छत्रपती कुटुंबीय घराकडे निघाल्यावर त्यांच्या समर्थकांना देखील सतेज पाटील यांनी सुनावलं, दम नव्हता तर अर्ज भरायचाच नव्हता, तुमच्यामुळे मी तोंडघशी पडलो, असं म्हणून सतेज पाटीलही आपल्या कारमध्ये बसून निघून गेले। पाहुयात सतेज पाटील नेमकं काय म्हणाले। माझी फसवणूक केला सर, पूर्णपणे माझी फसवणूक केला सर, मोबाईल घेणार आधीच निर्णय घ्यायच होता नाही म्हणून आम्हाला काय अडचण होती, आधीच निर्णय घ्यायच होतं ना नाही म्हणून, नाही नाही हे चुकीचं आहे मला, हे काय बरोबर नाही, मला मान्य नाही, आधीच निर्णय घ्यायच होता नाही म्हणून ना मला तोंड कशी पाण्याची काय गरज, ते जे बरोबर नाही अजिबात बरोबर नाही, लक्षात ठेवा तुम्हाला सांग, तुम्ही जेवढ्याने आग लावली असं की मी तेवढ्या सगळ्यांना तोंड कशी पाडते सर, दम नव्हता तर उभारायचं नव्हतं ना मग, हा मी पण दाखवलं असतं माझी ताकद, तोंड कशी पाडते सर, दम नव्हता तर उभारायचं नव्हतं ना मग, हा मी पण दाखवलं असतं माझी ताकद, आपण पाहिला तो सतेज पाटलांनी व्यक्त केलेला संताप। आणि मधुरिमा राजेंची उमेदवारी मागे घेतल्यानं काँग्रेस कोल्हापूर उत्तरमध्ये आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार आहे। लाटकरांना महाविकास आघाडीचा पूर्ण पाठिंबा राहील आणि त्यांना जिंकून आणू अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली। लाटकर नावाचे उमेदवार आहे, रिद्ध पाटीशी महाविकास आघाडी आम्ही सगळेजण उभं राहू आणि लाटकरला त्या ठिकाणी निवडून आणायचं आणि त्या ठिकाणी निवडून आम्ही त्या ठिकाणी नक्की आहोत। आणि मंडळी कोल्हापुरातून आता जाऊयात मुंबईतल्या बोरिवलीत। तिथं महायुतीला मोठा दिलासा मिळालाय, कारण भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टींनी विधानसभा निवडणुकीतून आज अखेर माघार घेतली। बोरिवली हा अनेक वर्षांपासून शेट्टींचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो, पण भाजपनं त्यांना सातत्यानं लोकसभा निवडणुकीचं तिकीट देऊन बोरिवलीतून 2014 साली विनोद तावडे आणि 2019 साली सुनील राणेंना उमेदवारी दिली। यंदा पियुष गोयल यांच्यासाठी गोपाळ शेट्टी यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापण्यात आलं आणि त्यापाठोपाठ विधानसभेसाठीही भाजपनं त्यांना उमेदवारी दिली नाही। त्यांच्याऐवजी सलग तिसऱ्यांदा आयात उमेदवाराला बोरिवलीतून तिकीट देण्यात आलं। यंदा संजय उपाध्याय यांना ती संधी देण्यात आली, त्यामुळे शेट्टी कमालीचे नाराज होते आणि अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखलही केला। तेव्हापासून भाजपचे अनेक नेते हे त्यांच्या संपर्कात होते, मात्र शेट्टी निवडणूक लढवण्यावर ठाम होते। अखेर 2 दिवसांपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर आज सकाळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी शेट्टींच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केली।
त्यामुळे शेट्टी यांनी आपला निर्णय बदलला आणि उमेदवारी मागे घेण्याचं घोषित केलं. शेट्टींच्या समर्थकांनी अर्ज मागे घेण्यासाठी मोठी रॅली काढली होती. त्यामध्ये उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल, विनोद तावडे आणि किरीट सोमय्याही उपस्थित होते. त्याच पार्श्वभूमीवर पाहूयात शेट्टी यांनी अर्ज मागे घेताना नेमकी काय प्रतिक्रिया दिली. पक्षाने मला खूप मोठं केलं, समाजाने मला खूप मोठं केलं आणि मी समाजातल्या लोकांना पण आवाहन करीन, जे तुमची लढाई होती, तुमच्यासाठी जी लढाई होती ते मी लढली आणि ही लढाई कुठपर्यंत नेणं अपेक्षित होतं तेही मला लोकांनी शिकवण दिलेली आहे. मला वाटतं मी योग्य ठिकाणी नेऊन जिथे थांबायला पाहिजे ते थांबण्याचा मार्गदर्शन किंवा ज्ञान हेही मला लोकांनी दिलं होतं, त्याचा नीटनाटपणे उपयोग मी केला असं मला वाटतं. आणि मुंबईतल्याच मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात नवाब मलिक यांच्या उमेदवारीनं महायुतीत निर्माण झालेला पेच हाही आज कायम राहिला आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार अबू आझमी हे समाजवादी पक्षाच्या तिकिटावर पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यांना यावेळी महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून या मतदारसंघात सुरेश उर्फ बुलेट पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघात नवाब मलिकांना तिकीट देण्यात आलं. पण नवाब मलिकांवर दाऊद सोबत कनेक्शन असल्याचा आरोप आहे आणि त्याच मुद्द्यावर भाजपचा त्यांच्या नावाला ठाम विरोध आहे. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांना पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. पण त्यानंतरही नवाब मलिक यांनी या निवडणुकीतून माघार घेतलेली नाही, त्यामुळे मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात नवाब मलिक, सुरेश उर्फ बुलेट पाटील आणि अबू आझमी अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार. आणि ज्या बंडखोरांनी आपले अर्ज मागे घेतले नाहीत त्यांच्यावर पक्ष कारवाई करणार आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले. अनेकांनी अर्ज मागे घेतले सुद्धा आहेत, जर का कोणी आम्ही सांगून मागे घेतलेले नसतील तर मग नाईलाजाने पक्ष त्यांच्यावरती कारवाई करेल. मात्र आमचा पूर्ण प्रयत्न आहे, महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितच ही निवडणूक लढवत आहोत. सर्वांना जिथे जिथे परत एकदा सांगतो, ज्यांचे ज्यांचे अपक्ष किंवा बंडखोर म्हणून ज्या ज्या पक्षाचे उमेदवार उभे राहिलेत त्यांना आमच्या सूचना गेल्यात. आणि मंडळी आता पुन्हा वळूयात आपल्या बंडखोरीच्या मुद्द्याकडे. आजचा आपला दुसरा प्रश्न हा बंडखोरीवरच होता आणि पाहूयात एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी त्या प्रश्नावर काय प्रतिक्रिया दिली. आजचा प्रश्न होता, विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत संपल्यानंतरही अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी कायम, कुणाला फटका बसणार, महायुती की महाविकास आघाडी? हे दोन पर्याय होते आणि त्याच्यावर प्रतिक्रिया काय आल्यात आपण पाहतोय. यूट्यूबवर सुभाष सानप म्हणतायत, बंडखोरी झाल्यामुळे दोघांना सुद्धा याचा फटका बसणार आहे. फेसबुकवर निलेश निमसे म्हणतायत, कुणाला फटका बसेल हे आपल्याला निकालाच्या दिवशीच समजेल. इंस्टाग्रामवर दीपक करवंदे म्हणतायत, महायुती. आणि सोशल मीडियावर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यावर आता वेळ झाली आहे त्याच प्रश्नावर प्रेक्षकांनी काय कौल दिलाय तो पाहण्याची पोल सेंटर. आपला प्रश्न होता, विधानसभा निवडणुकीत अर्ज मागे घेण्यासाठीची मुदत संपल्यानंतरही अनेक मतदारसंघांमध्ये बंडखोरी कायम, कुणाला फटका बसणार? एकूण मतं युट्यूबवर आली 1.5 लाख आणि 1.5 लाख मतामध्ये 65% प्रेक्षक म्हणतायत महायुतीला फटका बसणार आणि 35% म्हणतायत महाविकास आघाडीला फटका बसणार. एक्स वरचा पोल आपण पाहतोय, बंडखोरीचा फटका हा महायुतीला बसणार असं 60% प्रेक्षक म्हणतायत आणि 40% म्हणतायत महाविकास आघाडीला. एक्स इंस्टाग्रामवरचा कौल आपण पाहतोय, इंस्टाग्रामवरचा कौल काय सांगतोय तर 63% प्रेक्षक म्हणतायत महायुतीला फटका बसणार, 37% म्हणतायत महाविकास आघाडीला फटका बसणार. फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय, फेसबुकवरचा कौल आहे 48% प्रेक्षक म्हणतायत महायुतीला फटका बसणार बंडखोरीचा, तर 52% प्रेक्षक म्हणतायत महाविकास आघाडीला फटका बसणार बंडखोरीचा. मंडळी आता बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्वच पक्षांना घाम गाळावा लागणार हे सत्य आहे.
मुळात शेकडो कार्यकर्ते आणि नेते यामधून एकच उमेदवार द्यायचा ही प्रातिनिधिक लोकशाहीची मर्यादाच म्हणायला हवी, पण सिस्टीम आहे तशीच राबवावी लागते। त्यामुळे ज्यांना संधी मिळत नाही ते नाराज होतात आणि मग अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरतात। त्यातले काही बंडखोर कर्तबगार असतातही, पण पाठीशी पक्षाची ताकद नसेल तर आजच्या काळात निवडणूक लढणं हे खरंच खूप कठीण झालंय, खास करून पैसा आणि अन्य संसाधनाच्या दृष्टीनं। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।